वंश परंपरा दास मी अंकिता वंश परंपरा को बरं भगवंताचे दास कसे पहा वंश परंपरेने देखील आहे आणि अवतार परंपरेने देखील आहे जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर काय अधिकार असेल काय अभिमान त्या सेवेचा त्या नामाचा त्या भगवंताचा जगद्गुरूंनी आपल्या उराशी बाळगला हा कुठंतरी याचं आचरण आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे हा आता थोडं सांगितलं हा एखाद्या गुरुने जर शिष्याला उपदेश केला शिष्याने गुरुच बदलतो उपदेश आचरणात आणण्याचं तर सोडा ह्या महिन्याला ह्या गुरुच्या वाड्यात तर दुसऱ्या महिन्यात गेला दुसऱ्या गुरुच्या वाड्यात म्हणून एक सांगतो जिथं डोकं टेकवायचं तिथं डोकं लावू नये जे जे राम कृष्ण हरी जे जे राम करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी जगद्गुरु तुकोबरे म्हणतात की आम्ही कथा करू कथेचा गौरव करीत असताना जगद्गुरु तुकोबरेंनी कथेचं खूप मोठं महत्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे जगद्गुरु तुकोबरे म्हणतात की आम्ही याची कथा करू याची अर्थात कोणाची हा याची अर्थ असा नाही की याची अर्थात सर्वांची याचीच हा या व्यतिरिक्त आम्ही कोणाचीही कथा करणार नाही पुष्कळ मंडळी याची त्याची त्याची याची त्याची कथा करता करता स्वतःची व्यथा कधी प्रगट होती हा हे त्या ठिकाणी कळत नाही कथा जीवनामध्ये एकाचीच असावी जगद्गुरु तुकोबरांनी ज्यांची कथा केली हा तो सर्व देवांचाही देव होतो याचीच कथा करावी याचा अर्थ इतरांचा अव्हेर केला अशातला भाग नाही तुकोबरांचं प्रमाण आहे सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ हा वृक्षाच्या जर मुळाशी जर पाणी घातलं तर सर्व फांद्यांना पानांना फुलांना फळांना त्या ठिकाणी हा ते पाणी पोचणार आहे मग नको पृथकाचे भरी इतरांच्या आहारी का जावं बळीया माझा पंढरी राव बळीया माझा पंढरी राव मागे म्हणा माझा पंढरी राव पंढरी राव बोलया माझा पंढरी राव तोया देवाचा जो या देवांचा ही देव हा याचीच कथा करून हा तो सर्व देवांचाही देव आहे हा वेताळे फेताळे हा जोडो तोंड त्यांचे काळे अशांचा स्वीकार कशा करीता म्हणून त्यालाच वरा त्याच्याशी हा समन्वय साधा त्याच्याशी एकरूप व्हा एक धरिला चित्ती
आम्ही रखुमाईचा पती। हा, या न्यायाने त्या भगवंताची कथा आपण जीवनामध्ये करणं आवश्यक आहे। अशा प्रकारची कथा फक्त संत महात्मे करतात बरं का। आता कथा करणारे आहेत का ते अशातला भाग नाही, परंतु कथा असती आता रामाची नाही म्हणत कृष्णाची, हां, कारण का गणेश महाराज या ठिकाणी राम कथा करतात। कथा असती कृष्णाची, हां, परंतु पुराण भलत्यांचं सांगितलं जातं। हां, कथेचा विक्रय त्या ठिकाणी होता कामा नाही। मोठ्या निष्ठेने, हां, मोठ्या अभिमानाने भगवंताची कथा करावी। करू याची कथा नामाचा गजर। हां, मोठ्या आवडीने भक्तिभावाने त्या भगवंताची कथा केली पाहिजे। आणि कशी करावी एक लक्षात घ्या, कथा करीत असताना, हां, त्या ठिकाणी एकाचीच कथा करावी। ती कथा करीत असताना त्या कथेचा जो अनुमान आहे ते भगवंताचं नामचिंतन करीत। नामाचा गजर, हां, नामाचा गजर करीत त्या भगवंताची कथा केली पाहिजे। सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी लो सर्व अलंकार, सर्व सुख लो सर्व अलंकार, सदा चित्त समाधान, सदा चित्त समाधान, सर्व सुख लो सर्व अलंकार, सर्व सुख लो सर्व अलंकार। सदा सदा नाम घोष, त्या भगवंताची कथा करीत असताना नामाचा गजर करावा। सदा नाम घोष, तो घोष कसा असावा? सदोतीत असावा, अखंडित असावा। त्या नाम घोषामध्ये खंड नसावा। हा, अखंडित भगवंताचा नाम घोष करीत असताना जो कथा करतो, हा, त्या कथेची आवड साक्षात भगवान परमात्मा धरतात बरं का। हा, संदेह नाही। हरी कथेची आवडी देवा, हरी कथेची आवडी देवा, हरी कथेची आवडी देवा, हरी कथेची आवडी देवा, करीतो अखंडितपणे जे कथा करतात अर्थात संत महात्मे हरिदास, हां, त्या कथेची आवड साक्षात भगवान परमात्मा धरतात। हरी कथेची आवडी देवा, आणि जे कथा करणारे आहेत कथादास, हां, अर्थात हरिदास, त्यांची सेवा साक्षात भगवान परमात्मा करतात। करीतो सेवा दासांची, त्यांच्या मुखातून कथा श्रवण करण्याकरिता भगवान परमात्मा त्यांच्या पाठोपाठ धावतात। काय विशेष आहे, हां, देव, एक लक्षात घ्या, देवाच्या पाठी लागणं
हा गुलाब महाराज निराळ आणि देव पाठी लागणं हे निराळ. भूत तर पुष्कळ मंडळींच्या पाठी लागतात तो विषय नाही, परंतु देवाने मागोमाग धावावं ती कथा काय अधिकाराची असेल. मनोनी हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे. हा हा अनुभव त्या ठिकाणी येतो केव्हा, अगदी मोठ्या एकवीत भावाने हा त्या भगवंताची कथा केल्याने. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही या न्यायाने कथा करतो बरं का, करू याची कथा. हा आणि मोठ्या भक्तिभावाने ती कथा करीत असताना भगवंताच्या नामाचा घोष करतो. भगवंताच्या नामाचा घोष करणं अत्यंत आवश्यक आहे. कशा करिता, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसो, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मो जन्मीच्या पातकांचा समूळ नाश करण्याकरिता भगवंताच्या नामाचा घोष करावा आणि अगदी सहज आहे, सोपं साधन आहे. नाम संकीर्तन साधन पे सोपे. पहा भक्त प्रल्हादाने याच नामाचा घोष केला. नाम प्रल्हाद उच्चारी त्याचा परिणाम झाला असा. तया सोडवी नरहरी उचलवणी घेतला कडियेवरी भक्ती सुखे निमाला. नाम बरवया बरवंट नाम एवढं गोड आहे एवढं चोख आहे. हा नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. बघा या नामाच्या प्रतापाने भक्त प्रल्हादांचं तर रक्षण झालं, त्यांचा तर उद्धार झाला. या नामाच्याच प्रतापाने जन्मोजन्मीच्या पातकांचा समूळ नाश होतो. हा अधिकार त्या नामाच्या ठिकाणी आहे. या नामाच्या अनुषंगाने नामाच्या सामर्थ्याने कपिकुळाचा उद्धार झाला आणि राक्षस देखील मुक्त झाले. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. हा प्रताप नामाचा आहे. मग त्याच्या नामाचा नाम घोष का करू नये, निदान या जागेवर उभारले तरी करावं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून या न्यायाने कथा असावी आणि ही कथा एक तासाची नव्हे, ही कथा एक दिवसाचीही नव्हे, ही कथा चार दिवसाचीही नव्हे, ही कथा एका सप्ताहाचीही नव्हे, ही कथा संपूर्ण जीवनाची असावी. विठ्ठल विठ्ठल. या न्यायाने या कथेचं त्या ठिकाणी अनुष्ठान असावं. करू याची कथा मग याचीच करावी, अर्थात हा त्या ठिकाणी एकविध भावाने विठ्ठलाची कथा करावी. तो सर्व देवांचाही देव, त्याच्यामध्ये सर्व विसावलेले आहेत. त्याची उपासना केली हा त्याचं पूजन केलं त्याची भक्ती केली की त्या संयोगाने वृक्ष ओलावे सकळ. मग त्याची कथा करत असताना मोठा नाम घोष करावा. बघा जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनचरित्रातील खूप सुंदर प्रसंग आहे. तुकोबरांच्या ठिकाणी भगवंताच्या नामाची एवढी गोडी होती, एवढी गोडी होती की पडिले वळण इंद्रिया सकळ. फक्त वाचेलाच नव्हे तर सर्वांगाला जगद्गुरु तुकोबरांच्या वळण पडलं होत. भगवान विठ्ठलाचं नामचिंतन करण्याचं आणि काही दांभिकांनी रामेश्वर भट्टांचे कान भरले आणि रामेश्वर भट्ट मोठ्या द्वेषाने तुकोबरांकडे आले. प्राकृतमध्ये अभंग रचना केल्याने त्याचा जाब विचारण्याकरिता जगद्गुरु तुकोबरांकडे आले आणि आल्यानंतर
पेठेने चालत 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 जगद्गुरु तुकोबारांच्या वाड्याकडे आले. जगद्गुरु तुकोबारांची थोरली कन्या काशीबाई तिथं अंगणामध्ये खेळत होती. आणि अंगणामध्ये खेळत असताना तिला विचारलं, तुकाराम महाराज कुठे? तिने अगदी प्रेमळपणे उत्तर दिलं प्रश्नाला, म्हटले बाबा प्रात विधीकरिता बाहेर गेलेले आहेत. क्षणाचाही विलंब न लावता अंतकरणामध्ये द्वेष होता, मत्सर होता, त्या दिशेने वाटचाल केली. जसं जसं जवळ गेलं तसं झुडपातून त्यांच्या कानावर प्रतिध्वनी पडली, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. रामेश्वर भट्टांचा पारा आणखीन वाढला महाराज. एवढ्या गलिच्छ ठिकाणी, अशुद्ध जागेच्या ठिकाणी कोण भगवंताचं नामचिंतन करतंय? हाताला धरून बाहेर ओढलं, तुकोबराय होते महाराज. आणि त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायला ज्या कारणाकरिता आले होते ते राहिलं बाजूला. जा विचारला, तुम्हाला शोभत का? म्हटले अशा गलिच्छ जागेमध्ये तुम्ही भगवंताचं चिंतन करता, भगवंताचं भजन करता, स्वतःला महाराज म्हणून घेता की नाही? तुकोबराय म्हटले, तुम्ही अधिकार आहात, मोठ्यांचं हे लक्षण आहे बरं का, मोठे कधी अहंकारी नसतात म्हणून ते मोठे असतात. तुकोबऱ्यांचा अगदी सुंदर प्रमाण आहे, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणून निदान परमार्थिक मंडळींनी तरी हे विकार बाजूला सारावेत. त्या ठिकाणी मोठ्या रागाने तुकोबऱ्यांना विचारणा केली. तुकोबऱ्यांनी अगदी नम्रपणे सांगितलं, तुम्ही अधिकारी आहात, थोर आहात, श्रेष्ठ आहात, हे मलाही कळतंय की अशा ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करू नये, मला कळतंय, कळत नाही अशातला भाग नाही, मग काय करू? म्हटले माझ्या इंद्रियांना वळणच पडले, माझी वाचा अनावर झाली, माझी झाली मज अनावर वाचा. या भगवंताचा अखंड भजनाचा छंद तिला लागलेला आहे. रामेश्वर म्हटले असं, बोटाच्या चिमटीत महाराज तुकोबऱ्यांची जीभ धरली, आता भजन करून दाखव. रोम रोमातून जगद्गुरु तुकोबऱ्यांचं भजन बाहेर पडत होत, कारण का अवस्थाच अशी होती. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंगाव. तुकोबराय सामान्य जरी दिसत असले तरी तुका तो चितो हा परब्रह्म ठेवा, तुकिता तुला नेसी ब्रह्म तुकासी आले. बोला तुकिता तुला नेसी ब्रह्म तुकासी आले. मनोनी रामेश्वरे मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवियामा. मनोनी रामेश्वरे मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. तुका तोची तो हा पर ब्रह्म ठेवा. रोम रोमातून तुकोबऱ्यांच्या नाम चिंतन बाहेर पडलं महाराज. आणि रामेश्वर भट्टांना त्याच क्षणी जगद्गुरूंचा अधिकार कळला. आजही संतांचा अधिकार आपल्याला समजत नाही, उमजत नाही, हे न्यूनता आपली आहे, हे दुर्भाग्य आपलं आहे. मग बघा, त्या नामाच्या प्रतापाने भक्त प्रल्हाद तरले गेले. अनेक संत महात्म्यांचे सिद्धांत आहेत, अनेक संतांनी अवघव वाङ्मय आपल्या पुढ्यात मांडलं की त्या नामाच्या प्रतापाने काय काय साध्य होतं.
आणि सहज आहे, सोपा आहे, कुठं विकत आणावं लागत नाही. हा, तात्यांनी ठरवलं की 4 दिवस नामस्मरणाचा सोहळा आहे. कथा अखंड असावी, तो नामाचा गजर अखंड असावा. दिनरजनी ह्याची धंदा, गोविंदाचे पवाडे किंवा नेने आणि काही धंदा. नित्य ध्यातसे गोविंदा नित्य, हा अगदी नित्यानित्या नामाचा गजर व्हावा, त्या भगवंताची कथा करावी. तो कोबरे म्हणतात आम्ही या न्यायाने कथा करतो, मग संसार आम्हाला काय करील, आम्हा संसार काय करी. ज्या वेळेस मोठ्या निष्ठेने भगवंताची कथा केली जाते, त्याच्या नामाचा गजर केला जातो, त्यावेळेस हा संसार बाधत नाही. आपण भगवंताची कथा करणार नाही, नामाचा घोष करणार नाही, याचा अर्थ तो नक्कीच बाधतो. संसारामध्ये नाना प्रकारचे विषय आपल्याला पाहायला मिळतात आणि याच विषयांना हा जीव भुलला जातो. विषय ओढी भुलले जीव, तो एवढा भुलतो एवढा भुलतो एवढा भुलतो की आता याची कोण करील कीव, त्याची कोण कीव करणार. विषयाच्या अधीन होतो, विकाराने ग्रस्त होतो. आणि संसार आहेच असा, संसाराचे अंगी अवघीच व्यसने. अवघी म्हटलंय बरं का, हा एक व्यसन नव्हे, हा अनेक व्यसनांनी संसार हा परिपूर्ण आहे. संसाराचं भय, हा हे सहज नाही म्हणा, सोपं नाही, हा खूप मोठी त्या ठिकाणी सायास करावा लागतो. संसारावर मात करणं सहज शक्य नाही. हा परंतु जगद्गुरु तुकोबऱ्यांचं एक ठिकाणी सुंदर प्रमाण आहे, भय नाही जन्म घेता, कारण त्या वर्मन जाणलं ना, करू याची कथा नामाचा गजर. हा हे शस्त्र नाम रूपी हाती असल्या कारणाने आम्हा संसार काय करी. हा म्हणून ज्या वेळेस आपण या न्यायाने चालू, संसार आपल्याला बाधणार नाही. आणि ही जर साधनं आपण बाजूला ठेवलं की संसाराच्या आहारी पडलोच म्हणून संसार. संसार कसा आहे, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, बोला संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी पाठीला लागले ओढाळ, काम क्रोध लोभ शूनी पाठीलागले ओढाळ, कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागो देवांचा संसार दुःख मूळ. हा अहो दुःखाचं मूळ म्हणजे संसार आहे. हा चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, हा काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ, कवनामी शरण जाऊ आता दृष्टी देईल निर्मळ. मग कोणाला शरण जाऊ, हा म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासी, कारण का त्या भगवंताला शरण गेल्यानंतरच हा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. मग या न्यायाने साधना जर जीवनामध्ये केली तर आम्हा संसार काय करी. मग हे सर्व करीत असताना जगद्गुरु तुकोबरे म्हणतात एवढ्या थांबायचं नाही बरं का. ज्या भगवंताची आपल्याला कथा करायची, त्याची कथा करीत असताना त्याच्याच नामाचा मोठा घोष करायचा, नामाचा गजर. मग तो संसार तुम्हाला बाधणार नाही, त्या संसारावर तुम्ही सहज मात करसाल त्या नामाच्या आधारे. हा त्या कथेच्या पुण्याईच्या जोरावर तुम्ही त्या संसारावर मात करसाल. परंतु ज्या भगवंताची कथा करायची, ज्या भगवंताचं नामचिंतन करायचे, ज्याच्या नामाचा गजर करायचा, ज्याच्या नामाचा घोष करायचा, त्या भगवंताचे दास म्हणून घ्या बरं का.
मनऊ हरीचे दास। हां, नाहीतर कीर्तन करणारे पुष्कळ आहेत, हां, परंतु कपाळाला बुक्का नाही, गळ्यात तुळशी माळा नाही। हां, आणि आशांना प्रश्न केला की आगी एका वाक्यामध्ये देवकर साहेब उत्तर देऊन जातात, आम्ही कीर्तन करीत नाही, आम्ही प्रबोधन करतो। निदान ज्या भगवंताची कथा करायची, अहो ज्याची खावी कोळी त्याचीच वाजवावी ताळी। हां, जिकडं कळी तिकडं पळी हे तुम्हाला कळतं। हां, मग ताळी वाजवण्याकरिता लाजावं का? त्या भगवंताचे दास म्हणून घ्या। हां, तुकोबारींनी किती अभिमान बाळगला, याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन। हां, बघा जग एक लक्षात घ्या, उगई कुणीही कलस्थानी विराजमान होत नाही, अधिकार त्या दृष्टीचा लागतो, त्या दर्जाचा लागतो। सूर्याचिया परी तुका लोकी क्रीडा करी, हा अधिकार जगद्गुरु तुकोबऱ्यांचा होता, म्हणून तुकोबराय त्या अधिकाराला पोचले, म्हणून त्याचे दास म्हणून घ्या। ज्याची उपासना करतो, ज्याची कथा करतो, ज्याच्या नामाचा गजर करतो, त्याचा दास होण्याचा अभिमान बाळगा। संत महात्म्यांचे जे जीवनचरित्राचे सिद्धांत आहेत हे याच कारणाकरीत आहे की आपण त्याचा आदर्श घ्यावा, तो आदर्श आपण आपल्या जीवनामध्ये उतरावा आणि त्या न्यायाने आपल्या जीवनाची वाटचाल करावी की जेणेकरून भगवंताची आणि संत महात्म्यांची कुठेतरी येतकिंची कृपा आपल्यावर पडेल। तुकोबऱ्यांनी किती अभिमान बाळगला, देवो न्या जीव। तुकोबऱ्या म्हणतात माझ्या वाड वडिलांनी ही सेवा जतन करण्याकरिता प्रत्यक्ष त्या ठिकाणी देह समर्पित केलेला आहे। हा, ही सेवा आजकालची नाही। तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा, वंश परंपरा दास मी अंकिता, आ आ वंश परंपरा, उपवास पारणी राखिला दारवंता, आ आ उपवास पारणी तुका मोकलीता, लाज कोणा तुका मोकलीता, आ उपवास पारणी राखिला दारवंता, उपवास पारणे। वंश परंपरा दास मी अंकित, त्या ठिकाणी वंश परंपरेने मी दास आहे। बघा काय अभिमान बाळगला, तुकोबराय भगवंताचे दास कसे पहा, वंश परंपरेने देखील आहे आणि अवतार परंपरेने देखील आहे। जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, काय अधिकार असेल, काय अभिमान त्या सेवेचा, त्या नामाचा, त्या भगवंताचा जगद्गुरूंनी आपल्या उराशी बाळगला। कुठंतरी याचं आचरण आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे। हां, आता थोडं सांगितलं। हां, एखाद्या गुरुने जर शिष्याला उपदेश केला, शिष्याने गुरुच बदलतो। उपदेश आचरणात आणण्याचं तर सोडा, ह्या महिन्याला ह्या गुरुच्या वाड्यात तर दुसऱ्या महिन्यात गेला दुसऱ्या गुरुच्या वाड्यात। म्हणून एक सांगतो, जिथं डोकं टेकवायचं तिथं डोकं लावू नये। मग त्या भगवंताचे दास म्हणून घेण्याचा सार्थ अभिमान आपल्या उराशी बाळगला पाहिजे। म्हणू हरीचे दास, आणि त्याची जी आभूषण आहेत, जे अलंकार आहेत, ते आपण मोठ्या आनंदाने अभिमानाने लिहायले पाहिजे। भगवंताचे अलंकार काय आहे, जे भगवंताला प्रिय आहे ते आपण परिधान केलं पाहिजे, ते आपण लिहायलं पाहिजे। हा, अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का, भगवंताला काय प्रिय आहे, अहो तुळस प्रिय आहे। भगवंताला काय प्रिय आहे, बुक्का प्रिय आहे। हा, अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का, मग ती पवित्र तुळस परिधान केल्यानंतर
तो बुक्का धारण केल्यानंतर भगवान परमात्मा कृपा करतात बरं का, तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका। हा, तो त्या न्यायाने, जसं बुक्का भगवंताला प्रिय आहे, तुळस प्रिय आहे, तद्वत त्या न्यायाने हा तो भगवान परमात्मा भक्तांवर प्रेम करतो। हा, तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका, नामा पद पंकज पादुका श्रीमस्तकी वंदित असे। हा, मग भगवंताला जे प्रिय आहे ते आपण परिधान करावं, आणि गळ्यामध्ये तुळशीला, तुळशीची माळ आहे म्हणून रोज तुळशीला पाणी घालव। खरं खरं सांगा बरं, आज सकाळी कुणी कुणी तुळशीला पाणी हात पाणी घातलं, हात वरती करा। वा, अवघे एक दोन मोजके सोडले तर जवळजवळ सर्वांनी तुळशीला पाणी घातलेलं आहे। याचा धरीना अभिमान, हा अभिमान बाळगला पाहिजे, सेवा असावी, निष्ठेने असावी। हा, नाहीतर दीड दीड दोन दोन लाखाचे नुसते तुळशी वृंदावनच घरासमोर आहे। बाबा गेली तुळस वाया तुझी, हा जागी सुकून गेली। एकादशीला सुद्धा तुळशीला, द्वादशीला नैवेद्य नाही, हा काही नाही, रोज तुळशीला पाणी घालावं, हा तुळशीला प्रदक्षिणा करावी। आपल्याकरिता आली माऊली, वैकुंठा हुनी आली, धन्य तुळशी माऊली। हा, म्हणून या संबंध गोष्टींचा लेणं आपण लिहायलो पाहिजे जे भगवंताला प्रिय आहे। तुकोबरांनी म्हटले माळा मुद्रांचे आम्हा शृंगार। हा, भगवंताला जे प्रिय आहे तो शृंगार मोठ्या आनंदाने आम्ही लिहितो। या न्यायाने जो सेवा करतो, उपासना करतो, भगवंताची कृपा त्यांनाच प्राप्त होते। आणि या नियमाने जो चालतो, हा त्याला काळाचं भय राहत नाही बरं का। हा, त्याला काळाचं भय राहत नाही। केव्हा? हरीची कथा केल्याने, हरीच्या नामाचा घोष केल्याने, हा हरीचा दास म्हणून घेतल्याने, आणि हरीचे प्रिय असणारे अलंकार धारण केल्याने, हा त्या ठिकाणी कापे तया भेने कळिकाळ। वास्तविक अवघ्या विश्वाला या काळाने व्यापलेले आहे। अवघाची आकार ग्रासियेला काळे। हा, तुकोबरांची अवस्था पहा महाराज। हा, अहो जगद्गुरु तुकोबरांनी एवढा नाम घोष केला, एवढी कथा केली, हा एवढं अलंकार लिहिणं लिहिलं तुकोबरांनी। हा, तर उटीच्या भजनामध्ये पहा, आमचे महिन्याचे वारकरी वगैरे असं लिहिणं लिहितात। आता गणेश महाराजांनी बघा, पूर्ण कपाळी भाडी, पूर्ण चंदन उटी त्या ठिकाणी परिधान केली। कस्तुरी मळवट, हा नाही त्याचा मळवट आपल्या भाळी, कळालं का? कस्तुरी मळवट चंदनाची उटी, त्या ठिकाणी अवघे वारकरी आमचे त्या उटीच्या भजनामध्ये एवढे तल्लीन होतात महाराज। हा, संपूर्ण चेहऱ्याला, अंगाला संपूर्ण गोपी चंदन उटी, हा चंदनाची उटी लावून अगदी त्या सोहळ्याचा हा मोठा आनंद त्या ठिकाणी घेतात। ही स्वामीचे अलंकार आहेत, ते आपण मोठ्या अभिमानाने लिहायलो पाहिजे। हा, मग अशा न्यायाचा जो वारकरी असेल, जो भक्त असेल, काळ त्याच्याकडे येत नाही महाराज। हा, कापे तया भेने कळिका, त्याला बघूनच काळाचा थरका पुडतो। हा, एखाद्याला जर म्हटलं तू उद्या जाणार, हा आणि आशाही आपण 7 दिवसातच मरणार आहे, म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार कुठल्या ना कुठल्या दिवशी कोण ना कोणतरी जाणारच आहात, आपण काय इथं काय स्थायिक आहोत का? देह हे काळाचे, धन कुबेराचे, निमित्ताचा धनी केला असे प्राणी आपण निमित्त मात्र आहोत। हा, म्हणून हे मी करतो, मी करतो, मी करतो। हा, लहू महाराज ज्ञानोबरांनी सुंदर त्यांना शालीतून जोडा दिला। परी म्हणे वाचा देहे, जैसा जो व्यापार होय तो मी करीतो आहे, ऐसे न म्हणजे का न म्हणजे, करणे का न करणे हे आगवे तोची जाणे, विश्व चळत असे परमात्मिनी। ह्या बाबाच्या तोंडातून कधी आलं नाही की हे मी करतो, हे विशेष। मग कापे तया भेने कळिकाळ, अधिकार जगद्गुरु तुकोबरांचा असा होता की अवघ्या विश्वाला ग्रासणारा काळ। हा बघा, सकाळी उठल्या उठल्या कोण आपल्याला रामराम घालतो महाराज? हा, रामकृष्ण हरी केलं तरी समोरचा करेल की नाही याची शाश्वती नाही, त्याची खात्री नाही। हा, परंतु त्या ठिकाणी गणेश महाराज तुकोबराय उठल्याबरोबर, हा अवघ्या विश्वाला ग्रासणारा काळ समोर पुढ्यात उभा असायचा। हा, काळ गुलाम सलाम करी सलाम ठोकत होता, हा तुम्ही फक्त काळाच्या उभं राहून दाखवा समोर। हा अहो काळाने यावं, हा आणि तुकोबरांना म्हणा उठलेत का महाराज, ओ राम राम भर का। हा, सलाम स्वीकार करा, नमस्कार स्वीकार करा, काळाने म्हणावं,
काय अधिकार, एवढ्यावर न थांबता तू कया घरी राबतसे, हे वैष्णवांचं वैभव आहे, हे संतांचं वैभव आहे. हा वैष्णवा घरी लक्ष्मी कामारी, ज्याच्याकरिता रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र आपण करतो ती लक्ष्मी वैष्णवाच्या घरी महाराज केअर काढते, पडेल ती कामं करते. हा हा अधिकार संत महात्म्यांचा आहे, विशेष आहे. म्हणून जीवनामध्ये संतांची संगत असावी. ज्या मोक्षाकरिता मुक्तीकरिता मोठमोठ्या ऋषी मुनींनी साधना केली तो मोक्ष संत महात्म्यांनी धुडकावून लावला, तो मोक्ष सुद्धा संत महात्म्यांच्या ठिकाणी राबत होता. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी, हा अधिकार संतांचा आहे. मग काळ तुकोबऱ्यांना सलाम करीत, हा कशाच्या संयोगाने, हा म्हणू हरीचे दास लेवती भूषणे कापे तया भेने कळी काळ. जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात सेवा करीत असताना हा आशा भय लाज आडन ये चिंता. हा आशा असेल, भय असेल, लज्जा असेल, या उर्मी त्या ठिकाणी हरिदासाला बाधत नाहीत. हा कारण का तो हरिदास मी प्रमाण देऊन गेलो. हा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट आपल्या भक्ताच्या आपल्या सख्याच्या. हा पाठीमागे पुढे देव स्वतः उभे असतात, कुठल्याही प्रकारचं संकट भक्तावर येऊ देत नाही. हा एक लक्षात घ्या, नाही एखाद्या भक्ताची स्तुती करता आली चालेल, परंतु त्याची निंदा करू नये. हा हरिदासाची कोणा न घडावी निंदा, सहात गोविंदा नाही त्याचे. कृपा येऊ निया घेई अवतार भक्ता अभय कर खळा कष्ट. हा त्याकरिता स्वतंत्र भगवान परमात्मा अवतार धारण करतात. हा आणि दुष्टांचा सर्वनाश करतात. हा म्हणून हरिदासांची संगत करावी. हा त्यांना दूषण देऊ नये. हरिदासांचा अधिकार खूप मोठा आहे. मग ऐसी तया सत्ता समर्थाची, त्या समर्थाची अर्थात भगवान परमात्म्याची अशी सत्ता आहे की हे विकार त्या ठिकाणी बाधत नाही, या उर्मी त्या ठिकाणी बाधत नाही. आशा असेल, भय असेल, लज्जा असेल, कुठल्याही प्रकारची चिंताच त्या ठिकाणी हा राहतच नाही. का तर भगवंताची कृपा त्या ठिकाणी प्राप्त होती. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की यामध्ये वृद्धी व्हावी, वृद्धी व्हावी, हा आणखीन वाढ व्हावी, आणखीन मोठ्या प्रमाणाने हरीची कथा करता यावी, नामाचा गजर करता यावा, हा आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये त्या भगवंताची हा त्या ठिकाणी भूषण अलंकार लेण्याकरिता प्राप्त व्हावी. जेवढी सेवा करेल तेवढी कमी, हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सेवा प्राप्त व्हावी. आणि ज्यांच्या ज्यांच्या संयोगाने सेवा प्राप्त होईल संगत त्याचीच करावी. काही मंडळी अशी असतात, हा काय दरवर्षीच आषाढीची वारी असते, मग एक वर्ष नाही गेलं कुठं बिघडतंय. हा किंवा प्रमाण आहे आपण नवजे हरिकथा, हा स्वतः आपण कीर्तनाला जायचं नाही आणि दुसऱ्यालाही थांबून धरायचं. हा दोघांचाही उद्धार झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही महाराज. हा आता अर्थ वेगळ्या घ्या. मग या न्यायाने अशांची संगत असावी, नाही तर संगत वाईट असल्यावर काय. डेकनाच्या संगे हिराजो भंगला कुसंगे नाडीला साधू जायचा, म्हणून असंख्य अशी प्रमाण आहेत जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या गाथेमध्ये की तुकोबऱ्यांनी त्या ठिकाणी संगतीचा विचार करीत असताना संतांच्या संगतीला खूप प्राधान्य दिलं. संत संगती देई चरण सेवा कशाकरिता, तर भगवंताचा विसर आमच्या जीवनामध्ये पडो नये. म्हणून संत महात्म्यांची संगत अत्यंत आवश्यक आहे. जेने हा तुझा विसर न पडावा हाची भाव माझी आजीवा पूर्वी देवा मनोरथ. या न्यायाने पारमार्थिक जीवनाची वाटचाल असताना संगत असावी, परिपूर्ण असावी, त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबऱ्यांनी केले. तुका मने करी ऐसी याचा संग, मने करी ऐसी याचा संग, तुका मने करी ऐसी याचा संग, तुका मने करी ऐसी याचा संग, नेनुहि भंग चिंतनाचा, नेनुहि भंग चिंतना. Come on, Nick.
कामने करू आईसी याचा संग जेने नो हे भंग चिंतनाचा. आणि ज्याच्या संगतीने जर चिंतनामध्ये व्यत्यय येत असेल, चिंतनाचा सेवेचा भंग होत असेल, हा तर अशांची संगत जीवनामध्ये नको बरं का. संगत अशांचीच असावी की जेणेकरून हा भगवत भक्तीमध्ये वाढ होईल. मग तुका म्हणे करू आईसी याचा संग जेने नो हे भंग चिंतनाचा. जगद्गुरु तुकोबर यांच्या नामाचा गजर हा दक्षिण भारता अवघ्या विश्वामध्ये तर आहेच, परंतु खाली दक्षिण भारतापर्यंत पोचलेला आहे. आणि त्याही ठिकाणी विशेष पहा 4 दिवसीय सोहळा आहे आणि तो प्रतिवर्षी होत असतो. आणि त्या सोहळ्याकरिता जायचं आहे दक्षिण भारतामध्ये तेन काशी अर्थात दक्षिण काशी कडे नल्लूर म्हणून मोठं क्षेत्र आहे. आणि त्या ठिकाणी विश्व वारकरी संप्रदाय म्हणून एक संस्थान आहे, विठ्ठल रुक्मिणी विश्व वारकरी संप्रदाय मोठं संस्थान आहे. हरिभक्त पारायण तुकाराम गणपती महाराज तिथले अधिकारी आहेत, त्यांचे चिरंजीव हरिभक्त पारायण रघुनाथ महाराज यांनी अवघ्या परदेशात देखील जगद्गुरु तुकोबऱ्यांचा गाथा त्या ठिकाणी पोहोचवला. इंग्रजी भाषा असेल, संस्कृत असेल, तमिळ असेल, हिंदी असेल, आणि आता विशेष पहा आनंदाची गौरवाची अभिमानाची गोष्ट तमिळ भाषिक असताना देखील मराठीतून आता कीर्तनाला त्यांनी प्रारंभ केलेला आहे. हा आपण अभिमान बाळगला पाहिजे. हा वारकरी संप्रदायाचा पाया या महाराष्ट्रामध्ये आहे. हा परंतु त्याचा कळस त्यांनी गाठला असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. आणि हजारो त्या ठिकाणी विद्यार्थी त्यांनी घडवले. हा अवघी हा त्या ठिकाणी 10-12 वर्षापासून ते अगदी कुठल्याही वयाची मर्यादा न ठेवता सर्व विद्यार्थी घडवले. आणि विशेष म्हणजे सांप्रदायिक भजन, प्रत्येक विद्यार्थ्याचा काकडा पाठ, हरिपाठ पाठ, हा ज्ञानेश्वरीच्या असंख्य ओव्या त्या ठिकाणी मुखोद्गत अगदी सुंदर. आणि त्यांना मार्गदर्शन सुद्धा हा निक्या वारकऱ्याने केलेले आहे, अर्थात वैकुंठवासी परमेश्वर बुवा येडशीकर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. हा आणि सुंदर त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळत आहेत. हा पुष्कळ संस्थानं आहेत त्या परिसरामध्ये, हा दक्षिण भारतामध्ये, की वारकरी संप्रदायाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार त्या ठिकाणी करीत आहेत. त्या सेवेकरिता पुढे जाण्याचा योग आहे. आणि या ठिकाणी झालेली सेवा जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या चरणी, माऊलींच्या चरणी, आपलं असणारं आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी आणि तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो.